नेमकं फॉर्म भरायची वेळ आपल्यावर का आली? वेळ आली काय म्हणजे पक्षाचं, मी मला पण असं वाटतं की आपण पण उमेदवारी लढली पाहिजे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, जिल्हावाशांचा आग्रह आणि म्हणून अर्ज भरला. आपण याबद्दल मुख्यमंत्र्यांचा काही आदेश होता आपल्याला? अर्ज भरण्याकरता काही कोणाचा आदेश वरून तर नव्हता, पण साहेबांचा फोन अर्ज भरणं झाल्यानंतर माझ्या मला आलेला आहे. काय दादा पण काय बघू काय बोलले अर्ध त्याच्यामध्ये अर्ज दाखल केला काय? अर्ज दाखल केलाय का असं विचारलं. म्हटलं हो, मी दाखल केलेला आहे. म्हणजे त्यांची संमती आहे? नाही नाही, अशी काही संमती वगैरे नाही. त्यांनी माघार घ्यायची सांगितली तुम्ही घेणार का? त्यांनी माघार घ्यायची सांगितली तर घेणार का? अजून तर काही तशा प्रकारचं मला कोणी काय गेली आजच्या अर्जाच्या विषयावर खासदार साहेब म्हणजे माझी चर्चा झाली. पक्षाचा आमदार आहे, जाणार फक्त मीच आयोजित केलं. माझ्या विधानसभेचा मेळावा आहे, मी सर्वांना आयोजित केलंय. सकाळपासून राष्ट्रवादी, बीजेपी, सगळ्या मित्रपक्ष संघटना सगळ्यांना मी आमंत्रित केलंय तिकडे. तुमच्या प्रचार महायुतीच्या प्रचाराचा अशी चर्चा आहे की भाजपने जो अंतर्गत सर्वे केलेला आहे त्यानुसार शिंदे गटाचे म्हणजे तुमच्या गटाचे आमदार नाराज आहेत. मुख्यमंत्री त्यांनी तक्रारही केली तशी सामना हजर आम्ही. हे तर आम्ही तुमच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून ऐकून आलेलो आहे, पण त्यांनी तसं केलंय म्हणून मी अर्ज भरलाय असा याचा अर्थ होत नाही. पण मध्यंतरी तुम्ही एकदा घोषणा केली होती की तुम्ही लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहात, नंतर माघारही घेतली होती, पुन्हा परत आज अर्ज भरला. मी तेव्हा ते जागा सोडण्याचा विषयाचा विषय होता, त्या अनुषंगाने मी स्टेटमेंट केलेलं होतं. असं दुसरं काय वेगळं केलेलं नाही. तू तर दोनदा तर सांगितलं तुम्हाला. नाही पण पक्षाची यादी अजूनही जाहीर झाली नाही आणि आपण अचानकच असा अर्ज दाखल केलाय, काय संदेश द्यायचा? विषय असा आहे की निवडणूक नियमाप्रमाणे अर्ज भरल्यानंतर देखील जेव्हा पक्षाची उमेदवारी मिळत असते तर शेवटच्या दिवशी तो युनिफॉर्म त्याला जोडता येत असतो. त्याच्यामुळे आता अर्ज का भरला आणि पक्षाचा युनिफॉर्म असं काही त्याचा अर्थ निघत नाही. भाजपाकडून गच्चीकर नव्हते असं सुरू आहे. आमचे असं काही असं वाटत नाही. आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब या गोष्टीकरता सक्षम आहेत. समन्वयाने दोघं निर्णय देवेंद्रजी आणि ते घेऊन राहिले. म्हणून हे वातावरण दिसत जरी असलं थोडीफार कुजबुज कुटुंब थोडीफार असते तर ते मिटेल सर. पण आपल्या आपल्या अर्ज दाखल करण्याने महायुतीमध्ये काही अलबेल नाहीये असा संदेश जाऊ शकतो? महायुतीचा कार्यक्रम ठेवलाय ना उद्या सतत. भाजपचे आमदार खामगावच्या आकाश खुनगरचे म्हणतात की खासदार साहेब पक्ष निवडणूक आली की आमच्या भागात दिसतात. हे तुमचं स्टेटमेंट मी काय ऐकलं नाही. तुम्ही बोलता कधी बोलले खामगावचे खासदार आमदार साहेब? मी बघितलं नाही. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये बेबनाव आहे. हे बघा, शिवसेनेचा कार्यकर्ता हा करवट आहे आणि भाजपचा कार्यकर्ता हा कनवट आहे. तो किती रागात असला, किती दोषात असला, शेवटी ज्या वेळेला निवडणुकीचं चिन्ह समोर येतं तर त्याचा हात इकडे तिकडे घेत असतो. कडवट असलेले संजय गायकवाड हे भरल्यानंतर पुन्हा माघार घेतील. कडवट म्हणून प्रसिद्ध असलेले संजय गायकवाड हे भरल्यानंतर कडवट विचारायचं आहेस ना, याच्यात काही शंका नाही. संजय गायकवाड हे एक पण मागे घेतील गप्पा मारल्यानंतर. मी कडवटच आहे, त्यात काही भूमिका कधी बदलली नाही. म्हणजे आपली उमेदवारी कायम समजायची का? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की कोणी उमेदवारी अर्ज काही माघार घेण्याकरता भरत नसतं. म्हणजे आपण बंड करणार पक्षा सोबत? अजून पक्षाचे उमेदवार जाहीर नाही. महायुतीचे मेळावे झाले, त्यामध्ये बऱ्याच वेळेस आमदार जे आहेत भाजपच्या आमदारांना तिथे विश्वासात घेतले की नाही. शिवता मारे कुठेच महायुतीच्या मेळ्यात उपस्थित राहिले. त्यांच्या विधानसभेचा मेळावा उद्या दुपारी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे काल त्यांचा वाढदिवस होता. मी अयोध्येमध्ये त्यांना फोन केला, ते अयोध्येमध्ये होत्या. त्या जर उद्या पोहोचल्या तर 100% त्यांच्या अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीमध्येच तो मेळावा होईल. भाजपावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे ते पिक्चर मधून. काय पण अर्थ लागतो सगळ्याच गोष्टीचा भाऊ. हा उमेद आपण जो आज अर्ज भरलाय हा महायुतीकडून उमेदवार बदलीचे हे संकेत म्हणावे का दबाव तंत्राचा वापर म्हणावा? महायुतीकडे उमेदवार बदलण्याचा संकेत म्हणजे महायुतीने उमेदवार जाहीर कुठे केला? चर्चा आहे प्रतापराव जाधवांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. जवळपास निश्चित मानली जात आहे. उमेदवार जाहीर केलाय का अजून? मी मागितले उमेदवार नाही. विद्यमान खासदारांच्या विरोधात आपलं बंड समजायचं का? माझं बंड्या कुण्या खासदारांच्या विरोधामध्ये नाही. पक्षासोबत पक्षाच्या विरोधात माझं बंड नाही आणि मी कुठल्याही पक्षाच्या विरोधामध्ये माझी काही अहो नाही.
मला गेल्या 6 महिन्यापासून लोकांचा आग्रह होता की आपण टाकला पाहिजे, कार्यकर्त्यांचा जो आग्रह होता की आपण उमेदवारी भरली पाहिजे, त्या अनुषंगाने मी अर्ज टाकला आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाकडून उमेदवारी मिळणार होतो म्हणायचं, पक्षाची भूमिका घे ती मी स्वीकार करेन. आपण पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे लोकसभा लढण्याची, तुमच्या माध्यमातून केली आहे. पक्षाची यादी कधी कधीपर्यंत येईल? तरी उद्या संध्याकाळ पण यायला पाहिजे. उद्या संध्याकाळ बोलण्याचे होईल. आता संजय गायकवाड. यस यस.